हेलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चैनल अंजलीज फूड ब्लॉग। आपण आज बनवणार आहोत पनीर बर्फी। चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया। पनीर बर्फी बनवण्यासाठीचं साहित्य बघूया आपण। पनीर घेतलंय मी, जवळपास 200 ग्रॅम पनीर आहे। म्हशीचं दूध मध्ये लिंबू टाकून दूध फाडून घ्यायचं आणि एका कपड्यामध्ये दूध टाकून त्याला रात्रभर बांधून ठेवायचं। पनीर तयार होतं दुसऱ्या दिवशी। तसं पनीर आहे, मिल्क पावडर आहे 1 वाटी, अर्धी वाटी साखर आहे, थोडेसे ड्रायफ्रुट्स आहे आणि वेलची पूड आहे। आपण आधी पनीरला मिक्सरमध्ये फिरवून घेऊया। पनीरला फिरवून झालंय मिक्सरमध्ये, आपण आता साखर घालूया। साखरला पण मिक्सर मध्ये फिरवायचे। हे बघा, आपलं मिक्सर मध्ये फिरून झालंय। आपण कढई गरम करून घेतली, आता त्याच्यामध्ये आपण हे त्याच्यात मिल्क पावडर टाकून घेऊया आणि सारखं ढवळत राहायचं, नाहीतर मग खाली चिटकतं। गॅस बारीक ठेवायचा। आपले मिश्रण तयार होतंय, तोपर्यंत आपण एका डब्याला ग्रीस करून घेऊया, त्याच्यामध्ये आपली बर्फी सेट होणार आहे। तूप लावलंय मी डब्याला, म्हणजे ते खाली चिटकणार नाही। चार ते पाच मिनिटांमध्ये मिश्रण तयार होतंय। जेव्हा ते असं भांड्याला सोडायला लागेल तेव्हा समजायचं की तयार झाले। बघा, आता आपण गॅस बंद करणार। आपण आता मिश्रणामध्ये वेलची पूड घालणार आहे। आता आपण हे मिश्रण या ग्रीस केलेल्या टिफिन मध्ये टाकूया। आपण आता बर्फी सेट करून घेऊ याच्यात। तुम्ही बघू शकता याला मी छान सेट केलं आहे। आपण आता गार्निशिंग साठी ड्रायफ्रूट वापरणार आहे, तुम्ही पाहिजे ते वापरू शकता। आपण आता बर्फीला 1 तास फ्रीज मध्ये ठेवून देणार आहोत। तर आपली बर्फी सेट झाली आहे। 1 तासानंतर आपण बाहेर काढली, आता आपण कट करून घेऊया। तुम्हाला पाहिजे तेवढे आकाराचे तुम्ही पीस कट करू शकता। मी स्क्वेअर शेप मध्ये कापणार आहे। आपले कापून झाले, आपण आता मी तुम्हाला काढून दाखवते। हे बघा, छान तयार झाली बर्फी। आपण प्लेटमध्ये सर्व करून घेतली। तुम्ही पण अशा प्रकारची पनीर बर्फी बनवून बघा आणि आवडल्यानंतर कमेंट करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच। परत भेटू अशीच एक छानशी रेसिपी घेऊन नेक्स्ट व्हिडिओ मध्ये।